नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण आलोय पाटलीपाड्याला। पाटलीपाड्याला एक गार्डन आहे आणि त्याच्या आत मध्ये खूप सुंदर अशा कलाकृती बनवलेल्या आहेत ठाणे जिल्ह्यामधल्या। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला गार्डन दाखवतो, पूर्ण फिरून मी दाखवेन तुम्हाला। तर चला। ठाणे हे मुंबईमधील एक प्रमुख उपनगर आहे। 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान सुरू झाली। या रेल्वेला 34 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी 51 मिनिट लागली। हा आहे ठाण्यातील मासुंदा तलाव, ज्याला आपण तलावपाळी या नावाने सुद्धा ओळखतो। बाजूलाच आपल्याला गडकरी रंगायतन दिसते। राम गणेश गडकरी यांचे नाव या नाट्यगृहाला देण्यात आले। या नाट्यगृहाची निर्मिती ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आली। आपल्याला दिसत असेल हे आहे ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर। 1760 या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। हे ठाणे शहरातील प्रमुख आकर्षण केंद्र असून यामध्ये प्राचीन शिवलिंग ठेवण्यात आले आहे। या शिवलिंगाची उंची 4 फूट 3 इंच आहे। हे आहे सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च। हे चर्च पोर्तुगीजांनी 1589 बांधले होते। ठाण्यातील तलावपाळीच्या बाजूलाच हे चर्च बांधण्यात आले होते। इथे आपल्याला मीनाताई ठाकरे यांचा पुतळासुद्धा बघायला मिळतो। ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात कोटनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही बघायला मिळतो। ठाण्यातील आज असलेले कारागृह हे एकेकाळी किल्ला होता अशी इतिहासामध्ये नोंद आपल्याला आढळते। 1730 पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली। त्यानंतर 1734 मराठी सैन्याने हा किल्ला जिंकून घेतला व राहिलेले किल्ल्याचे काम पूर्ण करून घेतले। 1774 ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ठाणे जिंकून घेतले। या पंचकोनी किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी भक्कम होती आणि त्यावर 100 तोफा ठेवण्यात आल्या होत्या। ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून 1833 याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले। कोटनाक्यावरून कळव्याकडे जाताना ठाणे कारागृहाचे प्रवेशद्वार दिसते। त्याची भक्कम तटबंदी आजही तो किल्ला असल्याची साक्ष देते। हे जे छत आपल्याला दिसत आहे ते ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील बाजूस असून या छताखाली ठाणे महानगरपालिकेचे बसस्थानक आहे। तर मित्रांनो, आता शूट करून झालेलं आहे आपलं। तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला। चला मित्रांनो, बाय बाय, जय महाराष्ट्र माझं। तुम्हाला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।